औरंगाबाद महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना महापालिकेचं चालू आर्थिक वर्षाचं बजेट तब्बल 1,884 कोटींपर्यंत फुगवण्यात आलंय. सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता महिन्याला सरासरी केवळ 3 कोटींचीच बिलं महापालिका कंत्राटदारांना अदा करू शकते. त्यामुळं बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सुमारे 1,000 कोटींच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. औरंगाबाद महापालिका तिजोरीत गेल्या काही वर्षांपासून खडखडाट आहे. GST शासनाकडून मिळणारी ठराविक रक्कम वगळली तर कर्मचाऱ्यांचं वेतन करण्यासाठी सुद्धा औरंगाबाद महापालिका हतबल असल्याचं चित्र आहे. असं असताना दरवर्षी अर्थसंकल्प फुगवून विकास कामांचं गाजर जनतेला दाखवण्याचं काम औरंगाबाद महापालिका करते. त्यामुळे यंदाचं बजेट आधीच प्रशासनानं फुगवलंय. त्यात स्थायी समितीनं 250 कोटींची वाढ केल्यानं बजेट 1,475 कोटी 87 लाखांवर गेलं. स्थायी समितीनंतर सर्वसाधारण सभेनंही त्यात 288 कोटी 80 लाखांची भर टाकून कहर केला. यासाठी अव्वाच्या 1/4 उत्पन्नाचं उद्दिष्ट वाढवून देण्यात आलंय. प्रत्यक्षात सुमारे 1,000 कोटींनी बजेट फुगवल्यानं आता ही कामं होणार तरी का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या विकासकामांची तब्बल 750 कोटींची देणी महापालिकेला द्यायची आहे. पाहूया औरंगाबाद महापालिकेचं यावर्षीचं उत्पन्नाचं उद्दिष्ट. अग्निशमन दलाचं यंदाचं उद्दिष्ट आहे 7,25,00,000. गेल्या वर्षीचं उत्पन्न होतं 1,93,00,000. तर नगर रचना विभागाचं यंदाचं उद्दिष्ट आहे 220 कोटी आणि गेल्या वर्षीचं त्यांचं उत्पन्न होतं 60,51,00,000 रुपये. मालमत्ता कर विभागासाठी 450 कोटींचं उद्दिष्ट यंदा ठेवण्यात आलंय. त्यांचं गेल्या वर्षीचं उत्पन्न होतं 80,66,00,000. या सगळ्यातून विकास साधायचा असल्याचं महापौर सांगतात. अगदी नागरिकांना जे हवंय ते देण्याचं काम या अर्थसंकल्पातून आम्ही केलेलं आहे आणि निश्चितपणे नागरिकांना भविष्य काळामध्ये आज जो आपण अर्थसंकल्प मंजूर केला त्याचे रिझल्ट या ठिकाणी दिसून येतील अशी मला खात्री आणि विश्वास आहे. मात्र उत्पन्न नसताना इतका खर्च शक्य आहे का या प्रश्नावर महापालिका आयुक्तही निरुत्तर झाले. मात्र मालमत्ता कराची वसुली वाढवणार आणि विनाकारण खर्च कमी करून मेळ साधणार असं ते सांगताय. एकंदरीत पूर्ण शहराचा सर्वेक्षण करून जेणेकरून आपल्या ॲक्च्युअल प्रॉपर्टीज किती आहेत, रेझिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, ते करण्यात आला नव्हता. तर तो एक हाती घेण्यात आलेला आहे, आता सुरुवात करण्यात आली आहे, जेणेकरून प्रॉपर्टी टॅक्समध्ये त्यामधून आपल्याला काही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आजच्या बैठकीमध्ये उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या बद्दल सन्माननीय सर्व सदस्यांनी पण काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत, त्या सर्वांच्या अनुषंगाने त्याकडे लक्ष दिले जाईल. फक्त मालमत्ता कर आणि विनाकारण खर्च कमी करून हे भरून निघणार नाही, तरी सुद्धा इतक्या मोठ्या आकड्यांचं बजेट कशासाठी? शहराची अवस्था बकाल आहे, त्यात फक्त स्वप्नरंजन करून काय साध्य होणार हाच प्रश्न आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.